रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लावले त्यानुसार आता खातेदाराला पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्राहकांना आश्वासन दिले येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर ईडी अर्थात अंमलबजावणी बँकेनं संस्थापक राणा कपूर यांच्याकडे मोर्चा वळवलाय मुंबईतल्या वरळी मधल्या समुद्र महल या अलिशान इमारतीत राहणाऱ्या राणांच्या घरी ईडीनं जवळपास बारा तास चौकशी केली आहे यावेळी राणा यांच्या घरातून कागदपत्र आणि महत्वाचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले तसेच ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल केला राणा कपूर यांना ईडी कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी सुरू आहे डीएचएफएल सीसीडी आणि आय एल एफ सी या कंपन्यांना दिलेली कर्ज थकल्यामुळे राणा यांच्यावरचा संशय बळावला आहे दरम्यान राणा कपूर यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे